गुड आफ्टरनून मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे दुपारपासून आणि आज सकाळी घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी बनवत आहे वेज पुलाव. मजबूत भूक लागली. आम्हाला करंजड्याला जायचंय, आई नाही भेटायला. चला जेवून घेतो. हा कशी आहे बघ, मी पिलोय. मला सांगली तुला नाही खायचे. मला खायचे पण चम्मच घ्यायचे का अजून? हा घे एक चम्मच. मला टेस्ट करू दे. माधुरी पहिल्यांदा पिते. मला एक आर्डी आहे. मजा आया. चांगली सेम मी जनताची घेतलेली गोरेगावला. आणि इकडे भरपूर सारे लस्से म्हणजे तुम्हाला रबडी, केसर लस्सी सगळं आहे. हाफ फुल सगळं भेटेल. आहे ना, अरे आहे ना. चला आवडली माधुरीला फायनली कुठली तरी लस्सी. मंडळी मस्त लस्सी पिऊन झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहेत करंजळीला आणि मम्मीसाठी पण घेतली आहे पार्सल लस्सी. लस्सी फुल लस्सी घेतलेली आहे. मस्त पैकी मस्त लस्सी होती आणि मस्त यार खरं भरपूर दिवस छान छान होती लस्सी. फायनली मम्मीकडे आलो आणि त्यानंतर मम्मीने पियाली लस्सी आणि आम्ही बऱ्याच वेळ दोघीने गप्पा मारल्या. शूट काही मला त्याचं घेता आलं नाही पण बऱ्याच वेळ गप्पा मारल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जायला. चल बाय. सो आम्ही निघालो आहे मम्मीच्या घरून. आता घरी जातो. संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायची आहे आणि पुन्हा एकदा दोन शेवटचे दिवस राहिलेले आहेत गरब्याचे. सो आजचा आणि उद्याचा दिवस मस्त धमाल गरब्याला करणार आहे आम्ही आणि उद्या आम्ही सगळेजण घागरा घालणार आहे. सो स्टे ट्यून, व्लॉग बघत राहा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू असा सपोर्ट करत राहा. येस, सबस्क्राईब करून टाका. घरी आलो आम्ही दुपारीच. आय थिंक संध्याकाळच्या आधीच आलो आहे करंजळेवरून पण घरी येऊन शूट करायला काही टाइम मिळालेला नाही. फटाफट एडिटिंग करत होती त्यानंतर मार्केटला जाऊन आली सर्व भाज्या घेऊन आली कारण उद्या आहे मंडे आणि मंडेला काही मला बाहेर जाता येणार नाही. सो भाज्या घेऊन आली आहे आणि नंतर मस्त असं जेवण बनवले पण अनिकेत त्याच्या फ्रेंडबरोबर बाहेर गेलाय त्याच्यामुळे आज जेवायला मी एकटीच आहे पण मी आज जेवणामध्ये मस्त मस्त असं बनवलेलं आहे जे मला आवडतं. वाव, ही आहे भाकरी. मस्त ठेचा केलाय मी. वाव, भरलेलं कारलं आणि पोळा. वाव, खुसखुशी त्याचा पोळा. पोळा जरासा फाटला, जरासा लागला. कमेंट करून सांगा कोणाकोणाला मिरचीचा ठेचा आणि भाकरी आवडते. मला तर फार आवडते. मंडळी मी आता फटाफट जेवते. आज आम्हाला फार उशीर झालेला आहे सर. आता आम्हाला जायचंय गरब्यासाठी. सो फटाफट जेवून फटाफट रेडी होते. ओके मंडळी बघा मी कशी दिसते. मोठे मोठे झुमके आणि हे पण मी फ्रायडे मार्केटमधून घेतलेले आहेत. मस्त. सो क्यूट क्यूट छान. सो चला आता आम्ही झालो रेडी. प्राजक्ता ऑलरेडी घरी आलेली आहे माझ्या. सो आता आम्ही निघतो. आता डायरेक्ट जाऊन गरब्यामध्ये भेटूया. सो चला. सो मंडळी इथेपर्यंत आला असेल आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया लवकरच.